नमस्ते बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लेटर्स ऑफ द अल्फाबेट या घटकातील असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साउंड्स, म्हणजेच अक्षरे व ध्वनी यांची सांगड, भाग दोन, उदाहरणांसह स्पष्टीकरण. आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बेल आयकॉनवर क्लिक करून नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवा सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर. विद्यार्थी मित्रांनो, या घटकाला 4% भारांश आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. या घटकाशी संबंधित असलेले संबोध व संकल्पना स्पष्ट करणारा व्हिडिओ भाग एक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा वरती आय बटणावर गेल्यानंतर हा व्हिडिओ पाहता येईल. या व्हिडिओत आपण या घटकांवरील नमुना प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात सॅम्पल क्वेश्चन्स, म्हणजेच नमुना प्रश्न. चूज द मिसिंग लेटर्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ज. दिलेल्या पर्यायांमधून पुढील गटात नसलेली अक्षरे शोधा. अक्षरांचा गट दिलेला आहे पी क्यू डॅश एस डॅश यू व्ही डॅश डॅश वाय झेड आणि पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक डब्ल्यू एक्स टी आर, दोन आर टी डब्ल्यू एक्स, तीन टी आर एक्स डब्ल्यू, चार एक्स डब्ल्यू आर टी. स्पष्टीकरण पाहूयात. वर्णमालेनुसार चौकटीत दिलेल्या गटात वर्णानुक्रमे पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ही अक्षरे आहेत, परंतु यातील मिसिंग अक्षरे आर टी डब्ल्यू व एक्स ही अक्षरे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक दोन आर टी डब्ल्यू एक्स हे उत्तर आहे. चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द निवडा. शब्द दिलेले आहेत आकडा एक बॅग, आकडा दोन बॅट, आकडा तीन पॅड, आकडा चार बॅड. स्पष्टीकरण पाहूया. पर्याय क्रमांक एक बॅग, दोन बॅट, चार बॅड मधील शब्दांची सुरुवात ब या अक्षराने झालेली आहे. पर्याय क्रमांक तीन मधील पॅड या शब्दाची सुरुवात प या वेगळ्या अक्षराने झाली आहे. म्हणून उच्चारानुसार व आवाजानुसार वेगळा असणारा शब्द पी ए डी पॅड हा आहे. म्हणून पर्याय क्रमांक तीन पॅड हे उत्तर आहे. चूज द वर्ड दॅट डज नॉट साउंड एज ग इन द एंड. शेवटी ग हा उच्चार म्हणजेच ध्वनी होत नाही असा शब्द निवडा. प्रश्न आहे आकडा एक रिंग, दोन सिंग, तीन पिंक, चार किंग. स्पष्टीकरण पाहूया. आकडा एक रिंग, दोन सिंग, चार किंग या तिन्ही आकड्यांमध्ये शेवटी ग हा उच्चार होतो. पर्याय क्रमांक तीन मधील पिंक
या शब्दाच्या शेवटी क हा उच्चार होतो। म्हणून पर्याय क्रमांक 3 पिंक हे उत्तर आहे। सिलेक्ट द लेटर विथ साउंड फ फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स। दिलेल्या पर्यायी अक्षरांमधून फ हा ध्वनी असणारा शब्द निवडा। पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक 1 पी, 2 एच, 3 एफ, 4 बी। स्पष्टीकरण पाहूया। पर्याय क्रमांक 1 मधील पी चा उच्चार प आहे, पर्याय क्रमांक 2 मधील एच चा उच्चार ह असा आहे, पर्याय क्रमांक 4 मधील बी चा उच्चार ब असा आहे, पर्याय क्रमांक 3 मधील एफ चा उच्चार फ असा आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 फ हे उत्तर आहे। Which of the given words does not begin with sound ज? पुढीलपैकी कोणता शब्द ज या ध्वनीने सुरू होत नाही? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जिराफ, 2 जिंजर, 3 गेट, 4 जेंटल। स्पष्टीकरण पाहूयात। पर्याय क्रमांक 1 जिराफ, 2 जिंजर व 4 जेंटल यांमधील शब्दांची सुरुवात ज या ध्वनीने झाली आहे। पर्याय क्रमांक 3 मधील गेट या शब्दाची सुरुवात या वेगळ्या ध्वनीने होत आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 गेट हे उत्तर आहे। पुढील प्रश्न पाहूयात। विच ऑफ द गिव्हन वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड ऑफ द लेटर यू? पुढील शब्दांपैकी कोणत्या शब्दात यू या अक्षराचा उच्चार वेगळा आहे? पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक 1 बट, 2 पुट, 3 पुश, 4 पुल। स्पष्टीकरण पाहूया। पर्याय क्रमांक 2 पुट, पर्याय क्रमांक 3 पुश व पर्याय क्रमांक 4 पुल यांमध्ये यू चा उच्चार ऊ असा आहे, परंतु पर्याय क्रमांक 1 बट मधील यू चा उच्चार अ असा आहे, बी यू टी बट। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे। यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्न। विच ऑफ द गिव्हन वर्ड्स बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर? पुढीलपैकी कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू झालेला आहे? आणि पर्याय दिले आहेत पर्याय क्रमांक 1 मँगो, 2 मोहन, 3 मॅन, 4 मंकी। हा प्रश्न सोडवून याचे बरोबर उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। पाहूया कोणकोण उत्तर बरोबर सोडवतात ते। प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन।